तेतरी करू म्हणून यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्पासाठी आता नवीन 9,40,00,000 रुपये आणले, त्याचं काम आता सुरुवात होत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे म्हणजे उत्तूरला दवाखाना केला, उमरस्ते इवरेचा ब्रिज केला, शिवनेरी विकासला 23 कोटी आणले, शिवसंस्कार सृष्टीचा DPR तयार केला आहे, त्याचे 100 करोडचा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण सबमिट केलेला आहे, त्याचे इकॉनॉमिकल फिजिबिलिटी कशी असणार आहे, त्याच्या पुढची व्हायबिलिटी कशी असणार आहे, जर सरकार आपल्याला पैसे देत असेल तर ते पुढे चाललं पाहिजे प्रकल्प, त्याच्याकरता सबमिशन झालं. अजूनही जे 2-3 प्रकल्प आम्ही DPR तयार करून शासनाकडे दिले आहेत, त्यामध्ये मानिकडो बिबट निवारा केंद्र विस्तारीकरण व मिनी झू प्रकल्प निर्मितीबाबत DPR तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहे. त्याचं प्रेझेंटेशन आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेबांच्याकडं होतं, पण ते काही कारणास्तव झालं नाही, पण ते प्रेझेंटेशन मी अनेक पत्रकारांच्या समोर पण ते दाखवलं. गड किल्ल्याच्या संवर्धन विकासासाठी शिवनेरीसह जीवनधन, हडसर, चावण, निमगिरी, नाणेघाट परिसर आदींचा समावेश आहे. त्याचा विकास कसा करायचा, नेमकी काय काय काम करायचं आहे, त्याच्या बाबतीत हा याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, तो आता गव्हर्नमेंटकडे आपण सादरसुद्धा केलेला आहे. बौद्धकालीन लेणी पूरक पर्यटन विकास, पहिल्या टप्प्यामध्ये अंबा अंबिका लेणी, भूतलिंग लेणी बघण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी पोहोच रस्ते, माहिती फलक, पर्यटन संलग्न विकास करण्याची योजना आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर केलेला आहे, त्याच्या मान्यतेचा आपण प्रत्यक्षात आहे. आता हा जो प्रकल्प आहे त्याचा DPRचे थोडेसे काही गोष्टी आणले, तसं तो मोठा आहे, मग त्याचे कंट्रोल्स किती आहेत, कुठल्या कुठल्या किती किती उंची आहेत, त्याचा ग्रेडियंट काय आहे स्लोपचा, कुठं आपण काय काय केलं पाहिजे, कुठं UCR मशिनरी आपण वापरू शकतो, कुठं रबल वापरू शकतो, कुठं स्टोन पिचिंग वापरू शकतो, रेटिंग वॉल कुठे, असं प्रोजेक्ट रिपोर्ट बारकाईने करून सादर केलेलं. फक्त घोषणा करत नाही आपण, प्रस्तावित कामं आणि त्याच्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार. डॉक्टर गिब्सन स्मारक व परिसर विकासासाठी जवळपास 50 कोटी रुपयाचा आराखडा प्रथमदर्शनी तयार केला असून वनमंत्री दत्तमामा भरणे यांच्याकडे सालकर नावाच्या आर्किटेक्टने आपण सादरीकरण केलेलं आहे. त्यांना ते पसंत झाल्यानंतर तिथल्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही आम्हाला सूचना केल्या, त्याच्यानुसार तिथल्या 100 ते 150 एकर उपलब्ध पाहिजे, कुठं UCR मशिनरी आपण वापरू शकतो, कुठं रबल वापरू शकतो, कुठं स्टोन पिचिंग वापरू शकतो, रेटिंग वॉल कुठे, असं प्रोजेक्ट रिपोर्ट बारकाईने करून सादर केलेलं. फक्त घोषणा करत नाही आपण, प्रस्तावित कामं आणि त्याच्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार. डॉक्टर गिब्सन स्मारक व परिसर विकासासाठी जवळपास 50 कोटी रुपयाचा आराखडा प्रथमदर्शनी तयार केला असून वनमंत्री दत्तमामा भरणे यांच्याकडे सालकर नावाच्या आर्किटेक्टने आपण सादरीकरण केलेलं आहे. त्यांना ते पसंत झाल्यानंतर तिथल्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही आम्हाला सूचना केल्या, त्याच्यानुसार तिथल्या 100 ते 150 एकर उपलब्ध जागेमध्ये, काही ठिकाणी अतिक्रमण झाले, उपलब्ध जागेमध्ये अजूनही त्याचा पर्यटनाचे प्रकल्प हे जरी वाढला, किंमत जरी वाढली, तरी त्याचं एकदम तयार करण्यासाठी आपण तो तयार केला आहे. ज्याच्यामध्ये शास्त्रज्ञ, विख्यात वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन यांच्या स्मारकाचे संवर्धन, बॉटनिकल गार्डन व परिसर विकास आदी कामांचा विकास आराखडा तयार केलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय, जसं गिब्सन पार्कचं पण खूप मायन्यूट डिटेलिंग्स आहेत, ते सगळ्या प्रोजेक्ट रिपोर्ट आपण सादर केला आहे. ब्रिटिश कालावधीपासून अलेक्झांडर गिब्सननी ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जी जैवविविधता आहे, जे बॉटनिकल प्लांट्स आहेत, ज्या पृथ्वीच्या समतोल निसर्गासाठी जपण्याची गरज आहे, त्याचं पार्क त्यांनी त्या काळात केलं होतं. ते आता थोडंसं नामशेष झालं आहे, जीर्ण झालं आहे, म्हणून ते पुन्हा एकदा करणं, आता निसर्गाचा जिथे जिथे ऱ्हास होते त्याच्यामध्ये हे जैवविविधता जपली गेली पाहिजे, म्हणून याच्याकरता ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जसं मूळ स्थान आपलं जुन्नर तालुका आहे, त्यासाठी आपण हा प्रकल्प करतोय. म्हणजे हे प्रस्तावित प्रकल्प आपण काय काय करतोय त्याचं मी आपल्याकडे ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मांजरने, पण आता हा प्रसंग आला म्हणून मी तुमच्यासमोर सांगतोय, माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या आपण तयारी करतोय, त्याचा अजून प्रकल्प अहवाल तयार करून ते सादर केल्यानंतर मी सांगितलं असं, पण तिथे पण आपण ते पाणी करतोय. जागा निश्चित झालीत, अनुकूलता आहे,
शासन पैसे द्यायला तयार आहे, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचं काम चालू आहे. अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवारांनी अर्थसंकल्प जो सादर केला त्याच्यामध्ये 132वा क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आपल्या बिबट सफारीचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, पुणे वन विभागामध्ये 100 हेक्टर जागेवर बिबट सफारी करण्याचं प्रस्तावित आहे, साधारणतः एवढा खर्च आपल्याला प्रस्तावित आहे. ही घोषणा झाली अर्थसंकल्पानंतर. त्याच्यानंतर माहिती घेतली, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेपरला बातमी आल्या, तिथले DSF DCF राहुल पाटील यांनी सांगितलं की बारामतीला अशी अमुक अमुक खाडी गाडी खेळलं जागा आहे, तिथला आम्ही प्रोजेक्ट तयार केला आहे आणि तिथं आम्ही बिबट सफारी करणार आहे. ही सगळी बातमी ऐकून जुन्नर तालुक्यामधला प्रत्येक नागरिक, प्रत्येक लोकप्रतिनिधी, पर्यटनावर प्रेम करणारे प्रत्येक व्यक्ती हा व्यतीत झाला आणि आपल्या आपल्या परीने तो रिॲक्ट होऊ लागला. आणि मग रिॲक्ट होत असताना अनेक ठिकाणी असे गेले की आपली बिबट सफारी बारामतीला गेली, आपली बिबट सफारी बारामतीला गेली, आपली बिबट सफारी बारामतीला गेली. हे आता हा राजकीय भाग झाला, पण बिबट सफारी ही जुन्नरची ओळख आहे. आधी काय झालं ते बाजूला ठेवून बिबट सफारी जुन्नरमध्ये होण्यासाठी ग्राउंड रियालिटी ओळखून आपल्याला काय काय केलं गेलं पाहिजे याचे सातत्याने मी चर्चा करतोय. फॉरेस्ट ऑफिसरांबरोबर बसतोय, कुठं कुठं बिबट सफारी हिली आणि माउंटेन टेरेन जर होत नसेल तर कुठे अजून फॉरेस्टच्या लँडवर आपण करू शकतो, याच्या 2-3 जागा आम्ही निश्चिती केलेल्या आहेत. आता आपले DFO नवीन आलेत सातपुते साहेब म्हणून, त्यांच्यावर अंतिम चर्चा करून जुन्नरच्या बिबट सफारीसाठी आम्ही अहवाल प्रस्तावित करत आहोत. आळे राजुरी उंच खडक तिकडे एक जागा आहे, नारायणगडाच्या पायथीची जो खोडत जिथे GMRDचा प्रकल्प आहे, वडगाव, शिरोली सुलतानपूर आणि त्या परिसरातली ती एक जागा आहे. त्या जागेमध्ये लोकशासन आणि भिल्ल समाजाचे काही अतिक्रमण आहेत, त्याचं स्टेटस काढण्याचं काम चालू आहे. आणि साधारणतः कुठला टेरेन आपल्याला सुटेबल होऊ शकतो अशा प्रकारचा बिबट सफारीचा प्रस्ताव आपण आता शासनाकडे देत आहोत. त्या जागेमध्ये लोकशासन आणि भिल्ल समाजाचे काही अतिक्रमण आहेत, त्याचं स्टेटस काढण्याचं काम चालू आहे. आणि साधारणतः कुठला टेरेन आपल्याला सुटेबल होऊ शकतो अशा प्रकारचा बिबट सफारीचा प्रस्ताव आपण आता शासनाकडे देत आहोत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर हाऊसमधली प्रथा अशी आहे, अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 2-3 दिवसाचा कालावधी असतो. अर्थसंकल्पावर चर्चा, या अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी जो मांडला आहे त्याच्यावर तुम्हाला काय चर्चा करायची आहे ती चर्चा प्रत्येक सन्मान्य सभासद सदस्य तिथे करू शकतो. आणि मला जेव्हा माझी संधी मिळाली तेव्हा इतर अर्थसंकल्पामध्ये काय फायद्याचं ठरलं आणि काय आहे त्याच्यापेक्षा जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून बिबट सफारी ही जुन्नरलाच व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी त्या अर्थसंकल्पामध्ये केली. सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवारसाहेब, पंचायत समितीचे सभापती विशालजी तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहितजी ढमाले मस्करे सर, पापा शेट खोत, विजयजी कुराडे, अनेक मान्यवर इथे अशोक नाना आहेत, सर्व तालुक्यातून आलेले आमचे सगळेच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार, पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे माझे सर्व तालुक्यातले मित्रमंडळी, बिबट सफारी जुन्नर तालुक्याला व्हावी या तालुक्यातला प्रत्येक सुपुत्र ह्या मताचा आहे. आणि मग प्रत्येक सुपुत्र ह्या मताचा असताना सगळेच जण एका दिशेने वाटचाल करत असेल तर निश्चित प्रकारे ती सफारी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तालुक्याचा रोग प्रतिय नात्याने जे काय पावलं उचलायची असतील अपेक्षित ती निश्चित प्रकारे उचलली जातील. पण आता गेले 8 दिवस अर्थसंकल्पामध्ये बिबट सफारीच्या बाबतीत घोषणा झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क आणि त्याला खूप चर्चेचं उदाहरण आलं, खूप राजकीय गोष्टी झाल्या, अनेक पक्षाचे लोक वेगळ्या वेगळ्या गोष्टी काही बोलू लागल्या.
पण त्याच्या राजकारणात मला जायचं नाही. इतर जण जात असतील त्याचा काय मला घेणं. विभागाच्या ऑफिशियल नोटद्वारे जी मी तुमच्याकडे सर्क्युलेट करणार आहे, आत्तापर्यंतची स्थिती काय आहे ती, पुढची आपल्याला उचलणारी पावलं ती, अर्थसंकल्पात नेमकी काय आलं आणि त्याच्यावर आपण काय काय उपाययोजना केल्या, ते आपल्याद्वारे जुन्नर तालुक्याच्या जनतेला पोचावं याच्याकरता मी आजची ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आदरणीय शरदराव लेंडे साहेब इथं आले, त्यांचं मी स्वागत करतो. ही जी फॉरेस्टची नोट आहे ही जरा डिटेल आहे, पण मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याकडे वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपल्याकडे सुपूर्द करतो. ज्याच्यामध्ये जुन्नर वन विभागामध्ये मानव बिबट संघर्षाची समस्या आहे आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत, आणि बिबट सफारी व्हावी अशी संकल्पना तत्कालीन लोकप्रतिनिधी शरददादा सोनवणे यांनी सरकारकडे मांडली. माननीय मंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3 मे 2016 रोजी, म्हणजे 2016 साली मुंबई इथं बैठक झाली. त्याच्यानंतर अजून एक बैठक झाली. त्यानंतर हा पॅरेग्राफ अत्यंत महत्त्वाचे स्वरूपात आपल्याकडे वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपल्याकडे सुपूर्द करतो. ज्याच्यामध्ये जुन्नर वन विभागामध्ये मानव बिबट संघर्षाची समस्या आहे आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत, आणि बिबट सफारी व्हावी अशी संकल्पना तत्कालीन लोकप्रतिनिधी शरददादा सोनवणे यांनी सरकारकडे मांडली. माननीय मंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3 मे 2016 रोजी, म्हणजे 2016 साली मुंबई इथं बैठक झाली. त्याच्यानंतर अजून एक बैठक झाली. त्यानंतर हा पॅरेग्राफ अत्यंत महत्त्वाचा आहे. आंबेगावन येथील स्थळ मानिकडो येथील बिबट निवारा केंद्रापासून जवळ असल्याने व सदर निवारा केंद्रातील जास्तीचे बिबटे आंबेगावन येथील बिबट सफारीमध्ये स्थलांतर करणे सुलभ असल्याने, तसेच प्रस्तुत विषयाबाबत माननीय सचिव वने यांनी मुख्य वनसंरक्षण प्रादेशिक पुणे यांच्या समवेत दिनांक 28/4/2017 रोजी आंबेगावन येथील नियोजित स्थळास भेट देऊन आंबेगावन येथे बिबट सफारीची निर्मिती करण्याबाबत अनुकूलता दर्शवल्याने बिबट सफारीची निर्मितीसाठी आंबेगावन येथील स्थळ निश्चित असल्याचे गृहीत धरून, म्हणजे अनुकूलता त्यांनी दर्शवली पण निश्चित असल्याचे गृहीत धरून हा शब्द महत्त्वाचा आहे, त्याबाबतची RPF संकेतस्थळावर अपलोड करण्याची कारवाई करण्यात आली. आणि मग याच्यानंतर त्याचा DPR किंवा सर्वे करण्यासाठी जेव्हा सरकारने मागणी केली त्याच्यामध्ये एक त्रुटी निघाली. ती त्रुटी काय माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही आहे, पण त्यामध्ये असं निघालं होतं की आंबेगाव येथील नियोजित बिबट सफारी स्थळे पुणे शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर असल्याने पर्यटकांना पोहोचण्यासाठी सुलभ नसल्याने आर्थिक स्वयंपूर्णता कमी स्वरूपात राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. ही बाब विचारात घेऊन नियोजित बिबट सफारी स्थळे बदलले योग्य राहील असे मत व्यक्त केले. पण अंतर तेव्हा असेल, पण आत्ता अंतर जरी ते झालं तरी रस्ते वगैरे त्याच्यामध्ये सुधारणा झाली. त्याच्यामध्ये नंतर 2018 साली पर्यटन तालुका आपला जाहीर झाला, आणि म्हणून ती आठ काय खूप महत्त्वाची आहे किंवा त्रुटी महत्त्वाची असं मला वाटत नाही. पण 2017 साली जेव्हा ही निविदा काढली, ती निविदा एनवायरो सॉफ्ट कन्सल्टंट सोलापूर यांना प्राप्त झाली, आणि ती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर जो 1.5 कोटी रुपयाचा निधी पडायचा होता तो काय पडला गेला नाही. त्यानंतर माननीय सचिव वने यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण CZA नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एनवायरो सेफ कन्सल्टंट सोलापूर या संस्थेत सदर परिसरात बिबट सफारी निर्मिती करण्यासाठी त्याबाबतचा तपशीलवार आराखडा
म्हणजेच डी पी आर व मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी वास्तुशिल्पज्ञ म्हणजे आर्किटेक्ट व सल्लागार कन्सल्टंट यांच्यासाठी लागणारी रक्कम 1.5 कोटी रुपये इतक्या खर्चाची प्रस्ताव पुणे वनवृत्त कार्यालयाकडे प्राप्त झालेला होता. 1.5 कोटी रुपये लागणार आहेत याचा प्रस्ताव तिकडे सादर झाला. त्याच्याखाली असं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर तो फुल स्टॉप झाला प्रकल्पासाठी. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही मंजुरी वन विभागास प्राप्त झालेली नाही. म्हणजे प्रस्ताव होता, संकल्पना चांगली होती, करायचं होतं सर्वे आणि डी पी आरसाठी शासनाने आदेश पण दिले, पण त्याला 1.5 कोटी रुपये दिले नाही. आता ते का नाही झाले, पैसे नव्हते का काय, अजून अडचणी होत्या ते माहीत नाही, पण काहीतरी अडचण नक्की असणार आहे. त्याच्याशिवाय 2 वर्षात याला निधी उपलब्ध झाला नसेल. मागच्या वर्षी जर सरकार असेल किंवा मागच्या वर्षीचे लोकप्रतिनिधी असेल त्यांनी तर खूप डी पी आरसाठी शासनाने आदेश पण दिले, पण त्याला 1.5 कोटी रुपये दिले नाही. आता ते का नाही झाले, पैसे नव्हते का काय, अजून अडचणी होत्या ते माहीत नाही, पण काहीतरी अडचण नक्की असणार आहे. त्याच्याशिवाय 2 वर्षात याला निधी उपलब्ध झाला नसेल. मागच्या वर्षी जर सरकार असेल किंवा मागच्या वर्षीचे लोकप्रतिनिधी असेल त्यांनी तर खूप सांगितलं होतं की आम्ही अमुक कोटींचे कामं केली, तर 1.5 कोटी काय जड नव्हतं. म्हणजे मला येणं आहे, त्यांना येणं आहे किंवा कुठलंही असेल, एवढा चांगला प्रकल्प असेल तर पुढे याच्यात काहीतरी अडचण आहे म्हणून तो प्रकल्प थांबला. मी निवडून आल्यानंतर बिबट सफारी बाबतीत सध्या परिस्थिती काय आहे, सी सी एफ खांडेकर साहेबांकडे आमची बैठक झाली आणि त्यांच्याकडे बैठक झाल्यानंतर बिबट सफारीची काय नेमकी परिस्थिती ती जेव्हा त्यांना विचारली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की सब वर्बली आहे, सगळं तोंडी चाललं होतं, पण विशेषतः त्याच्यावर काही वर्किंग डी पी आर तयार करणे, सर्वे करणे, त्याचं कंटूर करणे, म्हणजे किती चढ आहे किती उतार आहेत याच्या बाबतीत काय कारवाई झाली नाही. मग का नाही झाली किंवा काय त्यांच्याकडे काय ते उत्तर नव्हतं की नाही, त्याने काही स्पष्टीकरण दिलं नाही. होईल का नाही होईल काय माहीत नाही, पण होईल असं मला वाटत नाही असं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 वर्ष कोविडचा कालावधी गेला, आपण अनेक प्रकल्प जुन्नर तालुक्यामध्ये त्यांना हे आलं सब डिव्हिजनचे अधिकारी आणि त्याचा सगळा अधिकार हा परत आपल्या नारंगावच्या इकडे ऑफिसमध्ये परत आलेला आहे. ते अधिकारी वगैरे पण सगळे इकडे बसतात. तेव्हा मी आंदोलन काय केलं, तेव्हा मी सत्तेत नव्हतो, मी विरोधी पक्षात होतो. आता सत्तेतलाच माणूस जर आंदोलन करत असेल तर याचे 2 कारणं असू शकतात. एक तर वरची मंडळी त्यांना सिरियसली घेत नसतील किंवा यांचं कोण ऐकत नसेल असं काहीतरी असेल. पण सत्तेत असताना मुख्यमंत्री आपला आहे, उपमुख्यमंत्री आपला आहे, आपण सत्तेत आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. माझी त्यांना विनंती आहे आपल्यामार्फत की मी उद्या मुंबईला जाणार आहे, तुम्ही पण माझ्यावर सला, आपण मुख्यमंत्र्यांना भेटू, उपमुख्यमंत्र्यांना भेटू की आमचं म्हणणं असं असं आहे. त्याच्यानंतर ते जर काय उलटे वगैरे बोलले तर मग आंदोलन करू, मग तुमच्यावर मी येईल आंदोलनाला. पण असं गृहित धरून असं प्रकारचं आंदोलन करणं योग्य नाही. आणि जर एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने मी जर काही गोष्टी सांगत नसेल आणि माझ्यावर जर विश्वास नसेल तर आपण माझ्याबरोबर चला, आपण उद्या भेटू ना, आजितदादांना भेटू, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेबांना भेटू, मुख्यमंत्री जे स्वतः वनमंत्री आहेत, ठीक आहे तब्येतीमुळं ते हाऊसमध्ये यायचं प्रमाण जर कमी असेल, एखाद्याची अवेलेबिलिटी होत असेल तर मान्य करू मानू शकतो. पण राज्य वनमंत्री आहे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेब आहेत, आपले अजितदा पवार आहेत, आपण त्यांना भेटू ना उद्या. ते तर म्हणले तुम्ही, ते असं म्हणाले काही तासापूर्वी का बेबूला बिबट्यातला बस सुद्धा कळत नाही, त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित आहे. बिबट सफारी हा जुन्नरच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आपल्याबरोबर शिवसेना काँग्रेस एकत्र आहे, ठीक आहे, आता काँग्रेसचे नेतृत्व कारखान्यात आहे, पण हे माझे लोकप्रतिनिधी आहेत, तर आपण एकत्र जाऊ ना. आज तुम्ही जसं पत्रकारांना या ठिकाणी एकत्र बोललं, तशी तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींची काय मीटिंग लावा नियोजन करणार? मी आपल्यामार्फत आवाहन करतोय, सध्या काय चाललंय, आता ही पत्रकार परिषद जेव्हा बोलवली तेव्हा शरद सोनवणेंच्या काही कार्यकर्त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द झाली असं खालच्या पातळीवरचे मेसेज व्हायरल केले. आणि त्यांची जी भाषा आहे, बिबट सफारी करायची का राजकारण करायचं हेच मला कळत नाही. आपल्याला जर बिबट सफारी करायचं असेल तर राजकीय पातळीवर त्यांची जी भाषा आहे ही काय आपल्याला पटण्याजोगी नाही. आपल्यामार्फत त्यांना आव्हान आहे, आपण एकत्रित बसू आणि पुढं जाऊ, उद्या मुंबईला आपण एकत्रित जाऊ, अशा प्रकारचं आपल्यामार्फत मला त्यांना विनंती करायची.
आमदार सोने म्हणजे माझे आमदार सोने दुपारी म्हणाले की आपण जी विधानं करतात ती विधानं तुम्ही ठाम नाही आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. डे वन पासून मी तेच बोलतोय, त्याच्यात बदल नाही आहे. फक्त एक विधान जिथं खूप डोंगर दरे आहेत किंवा खूप स्लोप्स आहेत, ते लेखी अहवाल दिला एवढं म्हटलं, नंतर म्हटलं की तोंडी दिलं, कारण मला जी माहिती मिळते तुम्ही. पण तुम्ही दुपारी म्हणाले की आपण जी विधानं करताय ती विधानं तुम्ही ठाम नाही आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. डे वन पासून मी तेच बोलतोय, त्याच्यात बदल नाही आहे. फक्त एक विधान जिथं खूप डोंगर दरे आहेत किंवा खूप स्लोप्स आहेत, ते लेखी अहवाल दिला एवढं म्हटलं, नंतर म्हटलं की तोंडी दिलं, कारण मला जी माहिती मिळते तुम्ही. पण कारण तेच असं ते मला सांगतात. माझे आमदार माजी वनमंत्र्यांना भेटले, त्यांच्याकडून त्यांनी लेखी पत्र दिले, परंतु सत्तेतल्या वनमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्री असताना ते का भेटले याच्यावर काय सांगतो. आजपर्यंतचं त्यांचं राजकीय इतिहास पाहता त्यांची स्टाईलच वेगळी होता, त्याच्यामुळे केला. आमदार साहेब, बिबट्याचं प्रमाण जुन्नर तालुक्यात जास्त आहे. बरोबर. बारामतीमध्ये तर खूप कमी. असं असताना सगळे प्रोजेक्ट बारामतीमध्येच का न्यायचे? सगळे प्रोजेक्ट बारामतीला जाणार नाही. बिबट सफारी आपल्या इथंच होणार आहे. आणि शिवसृष्टी नेली नेली म्हणतात, तिकडे एक वेगळा शिवसृष्टीचा प्रोजेक्ट आहे, आपला एक वेगळा प्रोजेक्ट. या महाराष्ट्रात 48 शिवसृष्टी आहेत. आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या पाय त्याची एक छोटी शिवसृष्टी आहे. अजून नगरपालिका ती मेंटेन करते, आपल्याला माहीत असेल ना, सगळ्यांनी पाहिली. आता नवीन मोठी करायची वडद धरणा शेजारी, एक वेगळ्या पद्धतीचे शिवसंस्कार सृष्टी, प्रदर्शन आणि प्रशिक्षण. शिवसंस्कार सृष्टी ठीक आहे, पण बिबटे तिकडे नाहीच आहेत, मग तिकडे का नेली? तिथं आता त्यांनी काय सांगितलंय, तिथे चिंकारा काळवीट याचं सगळ्या गोष्टीचं तिथं राहत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रोजेक्ट तयार केला असं आपली नेली मी असं म्हणणार नाही. पण जी बिबट सफारी पहिली होईल ती जुन्नरमध्ये होणार. बिबट नाही झालं तर पुढं काय? माझा नेता सत्तेत असताना त्यांच्या विरोधात आंदोलन करायची माझी गरज नाही. मला जसं पद्धतीने मांडायचं ते माझं ऐकणार. सर, बिबट सफारी नेत्यावर आयुष्यात असला तर असे आंदोलन करण्याची वेळ येते. सर, बिबट सफारीपेक्षा आपल्या तालुक्यातल्या लोकांना संरक्षण होणं गरजेचं आहे. बरोबर. बिबट सफारीपेक्षा त्यांना एकत्र कुठेतरी एकत्र एका जागेवर. दोन हेतू आहे, संरक्षण आणि पर्यटन. त्याच्यातून ते साध्य होईल. पर्यटनापेक्षा संरक्षण खूप. संरक्षण करण्यासाठी इतर कुठला मार्ग नाही आहे. हे या दाखवायचे ते सफारीच्या माध्यमातून संरक्षण होऊ शकेल. आपल्या शेतकऱ्यांना खूप गरज येते संरक्षणाची. खरे मताशी सहमत आहे तुमची. राज्यात तुम्ही एकत्र तालुक्यामध्ये समन्वय का नाही? हे बघा, मी पुरेपूर समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी असेल तिथे सांगतो, काही चुकलं असेल ते मी जाहीर सांगतो की माझी चूक झाली, इथून पुढे होणार नाही. पण पुढे जात असताना माझी अजूनही विनंती आहे, मी उद्या आदेशाला मुंबईत जाणार आहे. आपणही या, तुमचा विधानसभेच्या हाऊसमधला मी पास काढून ठेवतो, आपण अजितदादांना भेटू. तुम्ही एवढी जी माहिती सांगता ही जर सत्यच असेल तर सोनवण्यांची फक्त स्टंट बाजी नाही, त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. मला त्यांच्यावर अजून काय बोलून ते अजून असं काहीतरी चिघळेल असं माझं हेतू प्रश्न चिघळण्याचं नाही. जर तुम्ही त्यांचा विषय आहे त्याच्याबद्दल मी काय. तुम्ही असं म्हणाला की बिबट्या सफारी मंजूरच नव्हती असं तुम्ही म्हणाला होता. मंजूर नाहीच आहे ना. तर तुम्ही तर आता म्हणता की गृहित धरून चालले होते. प्रस्तावित केलेलं आहे शासनाने, त्याचं सर्वे आणि डीपीआर करण्यासाठी गेलं आणि जेव्हा सर्वे होतो डीपीआर होतो त्याच्यानंतर त्याची मंजुरी मिळते. निदान त्यांच्याकडे मंजुरीचे काहीच पत्र अजून वन विभागाकडे प्राप्त झाले असं त्यांचं आहे, हे मी तुमच्याकडे जातो, तुम्ही क्रॉस चेक करा. तेच वारंवार असा आरोप करतात की 2019 नंतर यांनी एक सुद्धा पत्र दिलं नाही. मी 2019 आमदार झाल्यानंतर याची सगळी माहिती घेतली. याची वस्तुस्थिती अशी होती, का थांबलं याची माहिती विचारली असते, त्यांनी काय काय कारणं सांगितली ती मी तुम्हाला सांगितले. मग बिबट सफारी कशी करायची पुढं करायची, त्याच्यापेक्षा आपल्या पाईपलाईन आपल्या मनामध्ये जे प्रोजेक्ट्स आहेत ते आपण पुढं नेऊ. ठीक आहे, झालं नसेल, 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला असेल, पण आत्ता काय होईना, जरी काय त्याला निमित्त झालं असेल तर ही बिबट सफारी जुन्नरच व्हावी या मताचं मी आहे आणि आपण ते करून दाखवणारच. आमदार साहेब, हा सगळा प्रश्न जनतेचा आहे, जनतेची सगळी याच्यामध्ये चळवळ उभी राहिली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आपण तालुक्याचे प्रथम लोकप्रतिनिधी म्हणून माजी आमदारांना हा घेऊन आपण एकत्रितपणे जाऊ शकत नाही का? एकत्रित जाण्याची माझी तयारी आहे. मी आपल्यामार्फतच त्यांना विनंती करतो आहे की तुम्ही उद्या माझ्यावरून मुंबईला चला, आपण उद्या अजितदादांना भेटू. आमच्यामार्फत संपर्क करायची वेळ काय येते? त्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांना कॉल का करत नाही? मी असा अनेक वेळा प्रयोग केलाय, त्याचा मला अनुभव चांगला नाही, म्हणून आपण त्यांच्याशी बोलतो. बरोबर. जरी काय त्याला निमित्त झालं असेल तर ही बिबट सफारी जुन्नरच व्हावी या मताचं मी आहे आणि आपण ते करून दाखवणारच.
आमदार साहेब हा सगळा प्रश्न जनतेचा आहे, जनतेची सगळी याच्यामध्ये चळवळ उभी राहिली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आपण तालुक्याचे प्रथम लोकप्रतिनिधी म्हणून माजी आमदारांना हा घेऊन आपण एकत्रितपणे जाऊ शकत नाही का? एकत्रित जाण्याची माझी तयारी आहे. मी आपल्या मार्फतच त्यांना विनंती करतो आहे की तुम्ही उद्या माझ्याबरोबर मुंबईला चला, आपण उद्या अजित दादांना भेटू. आमच्या मार्फत संपर्क करायची वेळ काय आहे? त्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांना कॉल का करत नाही? मी असा अनेक वेळा प्रयोग केलाय, त्याचा मला अनुभव चांगला नाही, म्हणून आपण त्यांच्याशी बोलतो. बरोबर. आता आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे, सोमवारी आपण जाऊ. नाही तुमचं समाधान झालं तर आंदोलन करा, आणि समाधान नाही झालं तुमचं तर मी येतो तुमच्यावर. माझी आमदार असं म्हणतात अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, हा रद्द करायचा असेल तर पुन्हा अधिवेशनातच रद्द करावं लागेल. असं काही नाहीये, त्यांची माहिती जरा चुकीची आहे. मी त्यांची पत्रकार परिषद पण ऐकली की अजित दादा अधिवेशनात त्याच्यावर भाष्य करत असे, हे का नाही उठले? विधानसभेचे प्रोसिजर असे आहे, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर 2 दिवसाला त्याची चर्चेची वेळ मिळते, आणि त्या चर्चेमध्ये सन्मान्य सदस्य कोणाचं काय मत असेल ते मांडायचं, आणि त्याला अजित दादा रिप्लाय देतात. तिथे काय अशी शाळा भरली, एक बोलत असेल इकडून असं बोलायचं असं चालत नाही. त्याला ती प्रक्रिया आहे, आणि त्या प्रक्रियेच्या अनुषंगानेच पुढं जावं लागतं. आणि जेव्हा मला विधानसभेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची संधी मिळाला, काय मांडायचं ते तिथं दप्तरी नोंद झालेलं आहे, आणि ते पुणे विभागात 60 कोटी प्रस्तावित केलेले आहेत. अजूनही त्याच्यात चेंजेस बरेचसे होऊ शकतात, त्यांच्या लेवलला स्थगनतेला येऊन आपल्याकडे जोडणारला पण होऊ शकतो. पूर्वीचा अनुभव काय आहे आमदार त्यांचा तुमचा, त्याच्या बाबतीमध्ये हा जुन्नर तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तुम्ही एक फोन 2 दिवसांमध्ये जर केला तर हा विषय मिटू शकतो, आणि तुम्ही एक फोन माजी आमदारांना करावं मंगळवारच्या आतमध्ये अशी आमची विनंती आहे. एक फोन करा, त्याच्यावरती नाही झालं तर भाग वेगळा. आमचे पक्षाचे नेते आणि त्यांच्याच गावातले शरदराव लेंडे साहेब आहेत, मी आपल्यासमोर त्यांना विनंती करतो की तुम्ही बोला, आणि माझ्यावर मुंबईला चालण्यासाठी बोलाय. तुम्हीच का पुढाकार घेत नाही? करतील ना ते फोन. तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुमचे जोखीम पण आहे. करेल, त्यांच्या फोनवर मी बोलेल. मी बोलल्याचा मला अनुभव चांगला नाही, त्याच्या बाबतीत कोण काय काय बोललंय हे सांगण्यासारखं नाही. असे चांगले वाईट अनुभव येतच राहणार, जनतेला पण कळू द्या ना काय वाईट अनुभव. समजा ते वाईट बोलत असेल तर हे रेकॉर्ड होईल ना सर? ते मी नंतर खास घेतो तुमच्याशी. आमदार साहेब, तेवढे तुम्ही अमित डोंगरकरचा बोर्ड लावलाय, स्वाक्षरी तिथं काही स्वाक्षरी ज्या होत्या त्या जुन्नरकरांच्या भावना होत्या. हवं तर आमचा आमदार 12 मतीला घेऊन जा, तर दिवस सकल जुन्नरला जा. तुमची भावना आम्ही जुन्नरकरून तीच आहे. जर दिवस सकल जुन्नरला झाली नाही तर आपण राजीनामा देणार. मी एका वाक्यात सांगितलेलं आहे, मी सर्वस्व पणाला लावेल. मी राजीनामा देणार का हे करणार का आधीपासूनच्या वर्गण आहेत ते मी असं पुस्तक हवेत बोललो असं करणार नाही. मी सर्वस्व पणाला लावेल म्हणजे सर्वस्व पणाला लावेल, जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी करून दाखवणार. आमदार साहेब, आपण अधिवेशनात बिबट सफारीविषयी आपलं मत हे सभागृहात मांडलेलं आहे, परंतु जर आपण अर्थसंकल्प पाहिलं तर जुन्नरसाठी भरिवाची काही तरतूद झालेली नाही. या अधिवेशनानंतर मी सांगेल, आपल्या तालुक्यासाठी भरीव तरतूद झालेली आहे, पण त्याच्यातून काय काय आहे अर्थसंकल्पाचं अधिवेशन संपल्यानंतर ते मी सांगेल, त्याची वेगळी प्रेस घेणार आहे. जे 2 वर्ष झाले ते परिपूर्ण होते, परंतु अद्याप देखील त्याचं उद्घाटन होत नाही असा तुमच्यावर आरोप केला जातो. काय होते उद्घाटन केलं जात नाही? बघा, उद्घाटन म्हणून त्याचे ऑपरेशन संपलेत असं अजिबात नाही. मी 2 विजिट केले, परिपूर्ण आहेत ऑपरेशन चालू. तुम्हाला काय करायचे आहेत किंवा तिथं काय करायचं असेल ते करा असं मी स्पष्टपणे तेव्हाचे DFO गौडाव साहेब यांना सांगितलेलं आहे. जेव्हा कोविडच्या कालावधीमध्ये 1 दिवस अजितदादा येणार होते पण ते येऊ शकले नाही, त्याच्यामुळे ते उद्घाटन जरी प्रलंबित राहिलं असेल तर पुढची नेत्यांची जेव्हा तारीख पडेल तेव्हा आपण करू. आमदार साहेब, निवारण जे केंद्र आहे त्याचा अजून मोठं करण्यासाठी काही निधी पडलेला आहे? 12 हेक्टरमध्ये नवीन बिबट निवारण ऑपरेशन चालू. तुम्हाला काय करायचे आहेत किंवा तिथं काय करायचं असेल ते करा असं मी स्पष्टपणे तेव्हाचे DFO गौडाव साहेब यांना सांगितलेले आहे. जेव्हा कोविडच्या कालावधीमध्ये 1 दिवस अजितदादा येणार होते पण ते येऊ शकले नाही, त्याच्यामुळे ते उद्घाटन जरी प्रलंबित राहिलं असेल तर पुढची नेत्यांची जेव्हा तारीख पडेल तेव्हा आपण करू. आमदार साहेब, निवारण जे केंद्र आहे त्याचा अजून मोठं करण्यासाठी काही निधी पडलेला आहे? 12 हेक्टरमध्ये नवीन बिबट निवारा केंद्र होणार आहे. तिथे नवीन विस्तारित निवारा केंद्र 6 हेक्टरमध्ये मिनी झूम करणार आहे.
त्याला पैसे मिळण्यासाठी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट डीपीआर दावा लागतो, तो तयार केलेला आहे. त्याचं प्रेझेंटेशन अजित दादाला मी एक दिवस दाखवणार होतो, पण ते येऊ शकले नाही. काही पत्रकारांनी बहुतेक तो डीपीआर फॉरेस्टच्या गेस्ट हाऊसला पाहिला आहे. तो आता गव्हर्नमेंटकडे सादर केलेला आहे. त्याची टेक्निकल फिजिबिलिटी, इकॉनॉमिकल व्हायबिलिटी आणि पुढं प्रोजेक्टचं सस्टेनेबिलिटी याचं वर्किंग झाल्यानंतर त्याला त्याच्यावर पैसे पडतील. त्याला गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट जो अथॉरिटीकडून परवानगी घ्यायला पैसे पडतील. शरद चौरणे असं म्हणतायत की बाबा अतुल बेनकेंनी पुढाकार घ्यावा, मी त्यांच्या सोबत यायला तयार आहे. तुम्ही म्हणताय मी त्यांना घेऊन जायला तयार आहे. तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, मी पुढाकार घेतल्यावरांच्या साक्षीनं त्यांना कॉल करायला अडचण काय? अनुभव खासगीत वेगळाचा विषय कुठे येतो? मी पुढाकार घेतलाय, मी त्यांना फोन करेल. अस्वस्थता प्रचंड आहे, याच्या बाबतीत तुम्हाला निर्णय रिव्हर्ट करायला लागेल असं पण मी त्यांना सांगेन. त्यांनी माहिती घेतली की आपल्या बिबट सफारीचा स्टेटस काय आहे, तर आपल्या बिबट सफारीचा स्टेटस काय आहे त्यांना या नोटद्वारे कळालंच. पण ही माहिती अजितदादापर्यंत पण नव्हती आणि तिथले DFOपर्यंत पण त्यांनी केलं नाही. ते म्हणजे आम्ही आमच्या एरियापुरतं आम्ही काय काय करू शकतो, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही सादर केला गव्हर्नमेंटकडं आणि सादर केल्यानंतर त्याचा अर्थसंकल्पामध्ये जे जे जाहीर केले ते केलेलं आहे. पण मी त्यांना मागा लागलो, हट्टाने सांगितलं आणि त्यांना सांगितलं ही आमची दुर्नरची ओळख आहे. प्रत्येक व्यक्तीशी आमच्या बिबट प्राण्याबरोबर भावना जुळल्या गेलेल्या आहेत. संघर्ष आमचा खूप झाला, नाक त्रास सहन केला, गोळ्या मारू असे पण लोकप्रतिनिधी म्हणाले, पण फॉरेस्ट तसं प्रत्यक्षात होत नसतं. बिबट्याचं संवर्धन करायचं त्याच्या बाबतीत आपल्याला राहायचं आहे. अशाच प्रकारचे सगळ्या भावना आणि सगळ्या माहिती आपल्याला कायम फॉरेस्टचे अधिकारी सांगत राहिलेले आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण सध्या जो अर्थसंकल्पामध्ये जी काय गोष्ट मांडलेली आहे ती स्थगित करतोय, पण माझ्या भाषणामध्ये मी ती बारामतीला नेणार असं काय म्हणालेलो नाही. मी पुणे विभाग असं म्हणालेलो आहे. DCF राहुल पाटीलने जरी सांगितलं असं की ती बारामतीला होणार आहे, तर DCF राहुल पाटीलच उद्या तुम्हाला सांगेल की आम्ही सध्या तो प्रकल्प बारामतीचा जो काही मी सांगितलेला आहे तो आम्ही स्थगित करत आहोत. आणि म्हणून नेत्यांकडे एखादी गोष्ट सांगितली तर मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. आपले नेते आपलं जे काही घराणं आपण मांडू त्यांच्याकडे एकदा पोचल्यानंतर ते निश्चित प्रकारे त्यातून मार्ग काढून ही बिबट सफारी ह्या जुन्नर तालुक्यामध्येच होईल याच्यासाठी मी व आम्ही सगळ्या मंडळींचा चंग तर बांधलेलाच आहे. पण कुठल्याही जिथं आता या सह्याद्री पर्यटन संस्थेने जो बोर्ड लावलाय तिथं अनेक लोक व्यक्त होत आहेत. बऱ्याचशा जणांनी गमतीशीर लिहिले, काहींनी राजकीय टाकले. शेवटी लोकांना स्वातंत्र्य आहे काय बोलायचं. मी पण तिथं आज दुपारी गेलो आणि तिथं मी असं लिहिलं की जुन्नरचा बिबट सफारी जुन्नर तालुक्यामध्ये मी सर्वस्व पणाला लावणार अतुल बेनके. आणि मी तुम्हालाही सांगतोय आणि नेत्यांनाही पण मी सांगितलंय, मी सर्वस्व पणाला लावणार, पण जुन्नर तालुक्याची बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यालाच करणार. मी पण तिथं आज दुपारी गेलो आणि तिथं मी असं लिहिलं की जुन्नरचा बिबट सफारी जुन्नर तालुक्यामध्ये मी सर्वस्व पणाला लावणार अतुल बेनके. आणि मी तुम्हालाही सांगतोय आणि नेत्यांनाही पण मी सांगितलंय, मी सर्वस्व पणाला लावणार, पण जुन्नर तालुक्याची बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यालाच करणार. आणि म्हणून याच्यात कुठल्याच बाबतीत राजकीय अनुवेश न ठेवता जे काय आपल्याला पुढं जायचंय त्याच्याकरता पत्रकार पर्यटन संस्थाचे जे काय माझे मित्रमंडळी इथं जुन्नर तालुक्यामध्ये जे नॉन पॉलिटिकल लोक आहेत ते त्यांच्याबरोबर चर्चा करून अजूनही आपल्याला पुढं कसं जायचं, कशा पद्धतीने तिकडं मांडणी करायची, काय करायचं, याच्यासाठी निश्चितच प्रकारे तो मार्ग स्वीकारला जाईल. एवढंच नाही तर ही पुढच्या महिन्यामध्ये जी काय आपली प्रस्तावित बैठक मंत्रालया ठिकाणी वन विभाग, पर्यटन विभाग आणि वित्त मंत्रालय विभाग ही जी बैठक आपल्या बिबट सफारीबद्दल संपन्न होईल तिथं मी एकटा जाणार नाही.
देशातले तीन लोक त्या कमिटीमध्ये सादर करून त्यांना पण त्या मीटिंगमध्ये बसून नेमकी काय घडते, काय करायचंय, पुढचं पाऊल कसं टाकायचंय याच्या बाबतीत सत्यता काढण्यासाठी हा निर्णय मी घेतलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आश्वस्त रहा. ह्या बिबट सफारीबद्दलच्या आपल्या ज्या भावना आहेत त्याच्याबद्दल मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्या जबाबदारीने मला निवडून दिले त्याचं जबाबदारीचं भान ठेवून मी निश्चित प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या मताच्या पाठीशी आहे एवढं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. कुठलंच नाही आहे. बिबट सफारीचं दिलं 2016 बैठक झाली, 2017 त्याचं सर्वे करण्यासाठी 1.5 कोटी रुपये लागणार असं शासनाने सांगितलं. मग 2017 दोन वर्ष जेव्हा ते होते तेव्हा ते पैसे का उपलब्ध झाले नाही, काहीतरी अडचण असेल ना. या फॉरेस्ट नोटमध्ये शेवटचं वाक्य असं आहे की त्याला अद्यापपर्यंत कुठली अधिकृत मंजुरी नाही. आणि ह्या नोटमध्ये असं पण लिहिलेलं आहे की गृहित धरून आंबेगावन इथे सफारी स्थळ निश्चित असल्याचे गृहित धरून पुढच्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळे इथं मंजूर होतं आणि म्हणून ते शिफ्ट झाले हे बोलणं चुकीचं आहे. हे जे काय होणार आहे शिवसंस्कार सृष्टी आपल्या तालुक्यातच होणार आहे त्याच्या शाश्वतीने आम्ही पुढं पाऊल टाकतो, नुसतं घोषणा करत नाही. आणि ही पण जी बिबट सफारी आहे ती कशा पद्धतीने पुढे न्यायची त्याचे मी 2-3 दिवस अभ्यास केलेला आहे आणि एकदा नेत्यांना सांगितल्यानंतर ते करणार याच्याबद्दल मी शाश्वत. तेव्हा सेल्फ सफिशियंट तो प्रकल्प झाला पाहिजे, त्याचं मेंटेनन्स होणं, त्याच्या दृष्टिकोनातून ते सगळ्या गोष्टी फिजिबल होणं, त्याचे विचार करतात, त्याच्या याच्यातून माहिती घेऊन ते पुढं जातात. ठीक आहे, नाही झाली तर अजून 2 फॉरेस्टच्या फ्लॅटलँड आहेत आपल्याकडे. मागे माध्यमांशी बोलताना तुम्ही असे म्हणालात की ती जागा चढ उतारायची असल्यामुळं तो प्रोजेक्ट रद्द झाला, हे कागदावर आहे का? असं कागदावर नाही आहे, पण मला जेव्हा सांगितलं तेव्हा कागदावर आहे म्हणून मी कागदावर म्हटलो. पण नंतर त्यांनी मला तोंडी सांगितलं, थोडं वर्बली आहे पण कारण सांगताना तेच सांगतात. रद्द झाला असं म्हणत नाही, तो पुढं का नाही गेला तर अशा अशा गोष्टी म्हणून नाही गेला असेल. अधिकारी आपल्याला चुकीची माहिती देतात आणि तुम्ही माध्यमांशी बोलल्याच्या नंतर असं संदिग्धता निर्माण होते. माहिती तीच आहे, फक्त लेखीने आतापर्यंत तोंडी त्याच्यावर ठाम आहे. आमदार साहेब, जुन्नरचे माजी आमदार बिबट सफारीच्या विषयावर किल्ले शिवनेरच्या पायथ्याशी उपोषणाला बसणार आहेत. जिल्हा प्रमुखाचं पद गेलं तरी चालेल, परंतु मी उपोषणापासून ठाम राहील. एकतर बिबट द्या किंवा जिल्हा प्रमुख पद द्या, काढून घ्या. आपण काय सांगाल या विषयावर? कसं आहे, आंदोलन मी पण मागे केलं होतं, 100% स्थगिती आणलेली आहे. त्यांना जर मी सांगतो त्याच्यावर जर विश्वास नसतील तर उद्या परवा ते DCM सांगतील आणि जी मीटिंगची तारखा मिळेल किंवा त्याचं जर विस्तर पत्र वगैरे तुम्हाला मी ते कळेल मीटिंग कधी येते. स्थगितीचं काय असं पत्र वगैरे आहे का? स्थगितीचं पत्र नाही आहे, ते DCM मध्ये डिक्लेअर करतील की आम्ही आता सध्या या स्टेजला थांबतोय. रद्द नाही, थांबतोय, पण रद्द होऊन तो निर्णय आपल्यासारखा होईल याच्यासाठी आपण ते करणार. माजी आमदारांनी असं म्हटलं की 2019 पासून या बिबट्या सफारीसाठी कोणताच तुम्ही प्रयत्न केला आहे? मी निवडून आल्यानंतर बिबट्या सफारीची माहिती घेतली आणि बिबट्या सफारीची खरी माहिती काय हे या पत्रामध्ये लिहिलेली आहे आणि सब वर्बली आहे, ऐसा कुछ नाही आहे असं मला फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता जी मीटिंग होईल त्यामध्ये पहिला प्रश्न किंवा ती मीटिंगमध्ये पहिल्या चर्चा अशी होणार की आंबेगावांच्या बिबट्या सफारी का थांबला, एवढे एवढे जर गोष्टी झाल्या होत्या तर का नाही झाल्या, त्याच्या अधिकृत होईल. हे आता तोंडी नाही, त्याच्यामध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग होईल, त्याच्यानंतर कारणं कळतील, काय काय नाही, का पैसे नव्हते, का नेमकी काय अडचण आहे ते त्या मीटिंगमध्ये कळेल. पण या 3 वर्षामध्ये तुम्ही माहिती का घेतली नाही? माहिती घेतली ना, ही माहिती मला डेव्हा नव्हती माझ्याकडे आणि ते कोविडचं 2 वर्ष होतंच त्याच्यामध्ये. पण आपण नेमकी काय काय करू शकतो, बाकीचे प्रकल्प आता हवेत नाही आहे, ते प्रस्ताव इथे आहेत किंवा ते आहेत, काहींना निधी पण आलेला आहे. जसा यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प बेनके साहेबांनी मंजूर केला, त्याचे GR काढला, त्याला 1.5 कोटी रुपये आले. नुसता GR नाही काढला मोकळा, GR विथ 1.5 कोटी रुपये आले. तो मग 5 वर्षांनी पुढं का नाही नेला, ते जाऊन दे, मला त्याच्यावर काय भाषा करायचं नाही. पण बेनके साहेबांचा प्रोजेक्ट आहे, तालुक्याच्या हिताचा प्रोजेक्ट आहे, तो आम्ही पूर्ण करणार. होता हे गृहित धरून जर पॉझिटिव्ह अहवाल जर गेला असं तर त्या अहवालाचे परत मला मिळून द्या. अजून तरी त्या काही दप्तरी तसं काही नाही. साहेब, प्रकल्प हा आंबेगावांना ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आमचं म्हणणं आहे, का त्यांचं म्हणणं असं आहे का? पहिला चर्चा आंबेगावांची होणार, नसून होणार तर आपण 2-3 तयारी ठेवू. आणि त्यांनी 550
हेक्टर जागा तिथे प्रस्तावित केलेली आहे. मला कसं आहे, मी आता तुम्हाला म्हणजे बिबट्या सफारी प्रकल्प करायचा हे तर निश्चितच आहे. बिबट्यासाठी आंबेगावने एकदम पोषक वातावरण आहे, पण सफारीसाठी पोषक नाही. या भारतात जेवढ्या सफारी आहेत ते फ्लॅट लँडजवर आहेत असं त्यांनी माहिती दिली. जर असं डोंगरात सफारी होण्यासाठी जर त्यांनी परवानगी दिली तर सगळ्यात बेस्ट लोकेशन तीच आहे. पण प्रकल्पासाठी 100-200 कोटी जेव्हा सरकार देईल तेव्हा सेल्फ सफिशियंट तो प्रकल्प झाला पाहिजे. त्याचं मेंटेनन्स होणं, त्याच्या दृष्टिकोनातून ते सगळ्या गोष्टी फिजिबल होणं, त्याचे विचार करतात, त्याच्या याच्यातून माहिती घेऊन ते पुढं जातात. ठीक आहे, नाही झाली तर अजून 2 फॉरेस्टच्या